नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते टॉप 200 किंवा जे इम्पॉर्टंट 200 करंट अफेअर आहे ते मेगा भरती, एम पी एस सी कंबाईन आणि एम पी एस सी मुख्य परीक्षेसाठी हा व्हिडिओ खास बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मागच्या 6 महिन्यातील जवळपास 200 जे आहेत ते मोस्ट आय एम पी करंट अफेअरचे जे क्वेश्चन्स आहेत त्या स्वरूपात एम सी क्यू स्वरूपात आपण ते घेतलेले आहेत. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपले जे आहे ते टोटल एम सी क्यू आहेत ते 200 हे आपले व्यवस्थित होतील. आणि याचाच दुसरा एक भाग आहे, म्हणजे दोन असे 200 एम सी क्यू आहेत, तोसुद्धा आपण नक्की पाहण्यास विसरू नका. तर मित्रांनो, आपला वेळ न गमावता आपण हा व्हिडिओ चालू करूया. प्रश्न पहिला आहे की 121वे जे घटना दुरुस्ती विधेयक आहे, 121वे घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे. याचे जे ऑप्शन आहेत, इतर मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा देणार, राष्ट्रीय नियुक्त नायक नियुक्ती आयोग, वस्तू व सेवा कर आयोग, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी नोकरीत आणि शिक्षणात आरक्षण देणं. तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर आहे 3 नंबर, सॉरी, याचं उत्तर जे आहे ते राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग जे आहे की 99वी घटना दुरुस्ती झाली होती त्याच्यासाठी हे जे 121वं घटना दुरुस्ती विधेयक संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे की 122वं घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे. ऑप्शन तेच आहे, पहिलं की इतर मागास प्रवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा देणे, न्यायिक नियुक्ती आयोग, वस्तू व सेवा कर, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नोकरीत आरक्षण देणे. ते 122वं जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्याचं जे आहे ते वस्तू आणि सेवा कर, की जे आपली घटना दुरुस्ती आता नुकतीच झालेली आहे त्याच्याबद्दलचं, म्हणजे GST बद्दलचं हे विधेयक संबंधित आहे. पुढचं जे प्रश्न आहे की 123वं घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे. प्रश्न तिसरा, त्याचं ऑप्शन आहे 1 नंबर, 123वं घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते इतर मागासवर्ग आयोगाला काय संवैधानिक दर्जा देण्याबद्दलचं ते संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे की नुकतीच आता जी घटना दुरुस्ती झालेली आहे 124वं घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे. तर 124वं जे घटना दुरुस्ती आहे ते आहे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांना सरकारी नोकरीत आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या संबंधित ते संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे पाचवा, की सध्या चर्चेत असणारा सीताराम उपसा सिंचन प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे. तो उपसा सिंचन प्रकल्प जो आहे तो तेलंगणा या राज्यामध्ये आहे. आपले ऑप्शन दिले असतील उत्तर प्रदेश, केरळ, उत्तराखंड. पुढचा प्रश्न आहे की इम्बॅक्स जो युद्ध सराव जो आहे तो 2018-19 हा संयुक्त भूदल सराव आहे, तो कोणत्या दोन देशादरम्यान होत असतो. आपल्याला ऑप्शन आहेत भारत म्यानमार, भारत व्हिएतनाम, भारत सिंगापूर, भारत मलेशिया. हे 4 ऑप्शन आहेत. तर इम्बॅक्समध्ये आपल्याला जर शॉर्टकट जर त्याचा विस्तारित रूप जर आपण केलं तर त्याचं होते इंडिया म्यानमार भूदल एक्सरसाइज, असं याचं जे आहे ते जर आपण याचं विस्तारित रूप केलं तर याच्यावरून आपल्याला ते कळून येईल. भारत म्यानमार याचं हे उत्तर आहे. प्रश्न 7वा आहे की नुकतंच मॅसेडोनिया या देशाने त्याचं जे नाव आहे ते बदललेलं आहे आणि ते मॅसेडोनियाने आपलं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याचं जे मॅसेडोनियन जे आहे ते त्याचं जे राज नाव आहे त्याच्या त्या नावामध्ये त्यानं गणराज्य हा शब्द ॲड केलेला आहे. तर त्याने जे आहे ते उत्तर मॅसेडोनिया त्याने आपलं नाव उत्तर मॅसेडोनिया गणराज्य असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की 2018-19 खरीप हंगामात जो कांद्याचं कमी भावाने विकले गेलेला आहे, शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा, तर त्यासाठी जे काय सरकारने नुकसान भरपाई देण्याची जी हमी घेतलेली आहे तर ते किती रुपये सरकारनं देण्याचं ठरवलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे त्यासाठी अनुदान जे देण्यात येणार आहे त्याच्यासाठी. तर त्याचं जे उत्तर ऑप्शन 2 नंबरचं आहे की याच्यासाठी 200 रुपये प्रति क्विंटल जी आहे ती सरकार यांची हमी देणार आहे. पुढचा प्रश्न आहे की खेलो इंडिया जे गेम आताच नुकतेच पार पडण्यात आलेले आहेत 2019 पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील, तर त्या गेममध्ये सर्वाधिक पदके हे कोणत्या राज्याने जिंकले आहेत. प्रश्न 9वा आहे की त्यातले जे पदके ते आहेत ते कोणं जिंकलेले आहेत. त्याचं ऑप्शन आहे दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, असे ऑप्शन आहेत. मित्रांनो, त्याचं जे उत्तर आहे महाराष्ट्र, की महाराष्ट्रानं या राज्यात जे आहे जास्त गेममधले जे पदके हे जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे की नुकतेच जगातील सर्वात पहिले मानवाधिकार टीव्ही चॅनल कोणत्या संस्थेने सुरू केलेले आहेत. मानवाधिकारशी संबंधित ज्या ह्या संस्था आहेत रेड क्रॉस, ह्युमन राईट वॉच, अमनेस्टी इंटरनॅशनल आणि आंतरराष्ट्रीय मानवी मानवाधिकार वेधशाळा, असे या 4 संस्था आहेत. यातल्या कुठल्या संस्थेनं हे चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे. तर याच्यामधले जे आहे ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेधशाळा आहे, यांनी जे आहे ते स्पेशल जगातलं पहिलं मानवाधिकारासाठी एक टीव्ही चॅनल चालू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा, की ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणाकडून प्रसिद्ध केली जाते. 11वा प्रश्न आहे की ग्लोबल रिस्क रिपोर्ट जे आहे ते कोणाकडून प्रसिद्ध केली जाते. आपले ऑप्शन आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना,
आणि जागतिक आर्थिक मंच, याच्यापैकी जे आहे ते जागतिक आर्थिक मंच आहे म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्याचे जे आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि त्याचं हेडक्वार्टर जे आहे स्वित्झर्लंडमध्ये दाहोस येथे ठिकाणी त्याचे परिषद होत असते. हे जे आहेत ग्लोबल रिस्क रिपोर्ट हा यांच्याकडून हा प्रसिद्ध केला जातो. म्हणजे जे व्यवसायाशी संबंधित असतात ते देश त्यांच्याशी निगडीत हा जागतिक आर्थिक मंच हा जो आहे रिपोर्ट प्रसिद्ध करतो. पुढचा 12वा प्रश्न आहे की 9वी जी आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद आहे ती कोण्या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. जी सूक्ष्म सिंचन क्षेत्रामध्ये जे आहे जास्त प्रमाणात वाढावं याच्यासाठी जागतिक जे आहे ते आंतरराष्ट्रीय परिषद आहे भरवण्यात येत असतात. तर यातली 9वी जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे ती भारतामध्ये नुकतीच औरंगाबाद या ठिकाणी काय भरवण्यात आलेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जवळपास टॉप 200 MCQ आहे आपले करंट अफेअर जे आहेत ते कव्हर केले जाणार आहेत. याचा पुढचा पार्टसुद्धा आहे एक टोटल 200 MCQचा पार्ट, तो ते सुद्धा दोन्ही पार्ट आपण पाहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे की नुकताच भारत सरकारतर्फे देण्यात येणारा 2015चा, इथे लक्षात घ्या 2015चा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार हा कोणा जाहीर करण्यात आलेला आहे. याच्याशी निगडीत उत्तर आहेत, ऑप्शन आहेत आपल्यासाठी विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल, एकल अभियान ट्रस्ट आणि योहिए सोसा कवा, असे चार ऑप्शन आहेत. 13वा प्रश्न याचं जे उत्तर आहे ते आहे एक नंबरचं विवेकानंद केंद्र कन्याकुमारी. म्हणजे 2015चा जो आहे आंतरराष्ट्रीय जे आहे शांतता क्षेत करण्यासाठी किंवा शांतताशी निगडीत काही कार्य करण्यासाठी हा पुरस्कार भारतीय जे आंतरराष्ट्रीय गांधी शांतता संस्थान आहे त्यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो. तर याचा जे पुरस्कार मिळालेला आहे 2015चा विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकताच भारत सरकारतर्फे देण्यात येणारा 2016चा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार हा कोणा जाहीर करण्यात आलेला आहे. 2015चा जो आहे तो विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांना झाला. आता पुढचे ऑप्शन आहेत आपलं अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल, एकल अभियान ट्रस्ट आणि यो सासा कवा, असे चार ऑप्शन आहेत. तर 14व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2016चा जो आहे तो अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल यांना हा पुरस्कार पात्र झालेला आहे. तर सुलभ इंटरनॅशनल हे आपण पाहत असाल तर स्वच्छतेशी किंवा शौचालयाशी निगडीत जी आहे संस्था आहे आणि अक्षय पात्र फाउंडेशन जे आहे ते सौर ऊर्जेबद्दलचं एक अभियान आहे, तर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 15वा प्रश्न आहे की नुकताच भारत सरकारतर्फे देण्यात येणारा 2017चा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे. आपण पाहिले की 2015चा विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांना दिला आहे, 2016चा सुलभ इंटरनॅशनल यांना दिला, आता आपल्याकडे ऑप्शन उरतात 3, एकल अभियान ट्रस्ट आणि या हे ओ सासा कवा. तसे चार उत्तर आपले दोन ऑप्शन आपल्याकडे उत्तर उरतात. 15व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते एकल अभियान ट्रस्ट यांना हा जो आहे तो 2017चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 2018चा जो आहे नुकताच भारत सरकारतर्फे देण्यात येणारा 2018चा आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार हा कोणा जाहीर करण्यात आलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे याहुयो सासाकावा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे जपानी नागरिक आहेत, यांनी शांततेबद्दल जे आहे ते अभियानामध्ये यांनी भरपूर सारी मदत केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की सध्या जे आहे चर्चेत असणारा नुंबलीगड तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. भारत राज्यामध्ये जे आहे तेल शुद्धीकरण प्रकल्प जे आहेत त्यापैकी हे जे ऑप्शन आहे त्यातला जो आहे नुंबलीगड हा कोणत्या राज्यामध्ये आहे याचा आपल्याला याच्यासाठी ऑप्शन आहे आपल्याला गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि आसाम. आपल्या याच्यामध्ये जे आहे ते उत्तर आपल्याला याचं जे उत्तर आहे ते आहे आसाम. आसाममध्ये बोंगईगाव आणि नुंबलीगड हे जे आहेत तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत आणि भारतातले सर्वात जास्त तेल शुद्धीकरण प्रकल्प या दोन राज्यामध्ये एकवटलेले आहेत, गुजरातमध्ये आणि आसाम या राज्यामध्ये. सर्वात जास्त तेलाचं जवळपास 80% उत्पादन किंवा शुद्धीकरण हे गुजरात राज्यामध्ये जामनगर या ठिकाणी होत आहे. नुकतीच 17वी आंतरराष्ट्रीय फ्युजन एनर्जी कॉन्फरन्स जे आहे ते कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे. आपल्याला 18व्या प्रश्नाचं ऑप्शन आहे गांधीनगर, वडोदरा, अहमदाबाद आणि सूरत. तर जी नुकतीच आता पार पडलेली 27वी आंतरराष्ट्रीय फ्युजन एनर्जी कॉन्फरन्स परिषद आहे ते गांधीनगर या ठिकाणी काय पार पडलेली आहे आणि गांधीनगर हे गुजरात राज्यामध्ये आहे. गुजरात राज्याचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत ते विजय रुपाणी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि गुजरात राज्य याची निर्मिती जी आहे ते 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याबरोबरच सोबत झालेली आहे. 19वा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच अनावरण केलेले मै नही हम पोर्टल कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, पोर्टल संबंधी बऱ्याच वेळेस प्रश्न आले होते मागे
खोया पाया पोर्टल कशा समजे होतं अशा पोर्टल हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. 21वा प्रश्न आहे, याचं जे उत्तर आहे ऑप्शन आहेत आपल्यासाठी समाजसेवेसाठी आहे, राष्ट्रीय एकतेसाठी, भारतीय संस्कृतीसाठी किंवा यापैकी नाही असे आपल्याला ऑप्शन आहेत. याच्यासाठी मित्रांनो समाजसेवासंबंधी हे जे आहे पोर्टल नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहेत यांनी नुकतंच काय ते अनावरण केलेलं आहे. मित्रांनो आपल्याला करंट अफेअरच्या या प्रश्नासाठी किंवा याच्या PDFसाठी आपण हे जे चॅनल आहे या चॅनलला जॉईन करा, म्हणजे आपल्याला सर्व करंट अफेअरचे PDF सर्व जे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील. चॅनलचं नाव आहे @CurrentAffairs2019, आपण असं सर्च करायचं आहे @CurrentAffairs2019 आणि या चॅनलला जॉईन करायचं आहे. 20वा प्रश्न आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फास्टमध्ये घेत आहे कारण की मित्रांनो 200 प्रश्न आहेत आणि 200 प्रश्नाला जवळपास 2 ते 3 तास लागणार आहे, त्याच्यामुळे याचे जास्त डिटेल्स न घेता आणि महत्त्वाचे प्रश्न हे आपले कव्हर झाले पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ मी फास्टमध्ये घेत आहे. पुढचा प्रश्न आहे 20वा की नुकतीच G20ची 13वी परिषद अर्जेंटिना येथे पार पडली, या परिषदेची थीम बिल्डिंग कॉन्शियस फॉर फेअर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि तिसरं आहे की 14वी परिषद ही जपानमध्ये होणार आहे. तर मित्रांनो यातला आपल्याला ओळखायचं आहे की 1 आणि 2 बरोबर आहे की 2 आणि 3 बरोबर आहे की 1 आणि 3 बरोबर आहे, चौथा ऑप्शन आहे सर्व बरोबर आहे. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते 4 नंबरचं ऑप्शन आहे की सर्व बरोबर आहे, म्हणजे आताच नुकतीच जी G20ची परिषद 13वी परिषद पार पडलेली आहे ती अर्जेंटिनाठिकाणी या ठिकाणी पार पडलेली आहे. G20 म्हणजे असा जो 20 देशांचा देश गट आहे की ज्यात जगातील सर्वात चांगले प्रगतिशील जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचं या G20 काय समावेश आहे आणि भारतसुद्धा याचा सदस्य आहे. तर या जी थीम आहे ती बिल्डिंग कॉन्शियस फॉर फेअर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, म्हणजे शाश्वत विकास आहे याच्याबद्दलची ही जी आहे ती थीम याची आहे आणि 14वी जी परिषद आहे ती पुढची परिषद जपानमध्ये होणार आहे. नुकतीच जी अर्जेंटिनामध्ये पार पडलेली आहे आणि पुढची जी आहे ती जपानमध्ये होणार आहे. नुकतीच प्रथम भारत आशियान इनोटेक शिखर परिषद जी आहे ती शिखर बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे, याचं जे ऑप्शन आहे ते कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई असे हे ऑप्शन आहेत 21वा प्रश्नाचं. तर ती जी परिषद आहे नुकतीच पार पडलेली भारत आशियान इनोटेक जी शिखर बैठक आहे ती दिल्ली या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे. आशियान म्हणजे हा एक 10 राष्ट्रांचा गट आहे की जे पूर्व जे आपल्या भारताच्या पूर्वेकडचे राष्ट्र आहेत त्याचं हा एक आशियान नावाचा गट आहे. भारत याचा जवळपास 26 वर्षापासून सदस्य आहे. मेकिंग ऑफ न्यू इंडिया हे जे पुस्तक आहे याचा लेखक कोण आहे, मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट, यातले जवळपास 4 लेखक आहेत, विवेक देवीरॉय, अरविंद पनगारिया, राजीव कुमार, अभिकांत देव, हे जे आहेत आपले 4 लेखकाचे नाव यांनी सांगितलेले. यातलं आपल्याला एक ऑप्शन निवडायचं आहे, तर त्याचं ऑप्शन आहे अरविंद पानगारिया की जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. तर त्यांनी हे जे काय पुस्तक हे लिहिलेलं आहे, या पुस्तकाचं नाव आहे मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट. 23वा प्रश्न आहे की BBC ने जगातील 100 प्रेरणादायी व्यक्तीमध्ये समावेश केलेल्या महाराष्ट्रातील राहीबाई पापेरे यांनी कोणत्या क्षेत्रात काम केलेले आहे, जी BBC आहे यांनी 100 प्रेरणादायी व्यक्तींमध्ये यांचा काय समावेश केलेला आहे, तर त्यातील राहीबाई पापेरे हे महाराष्ट्रातील आहेत, तर ह्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत. तर राहीबाई पापेरे जे आहेत यांनी जैवविविधता संवर्धन या क्षेत्राशी निगडीत काम केलेलं आहे आणि त्यांचा जो समावेश आहे BBC ने 100 प्रेरणादायी व्यक्तीमध्ये त्यांचा समावेश काय केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की मधुबाबू पेन्शन योजना ही जी सामाजिक सुरक्षेबद्दलची योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. मधुबाबू पेन्शन योजना आपल्यासाठी ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड आणि ओडिसा असे हे ऑप्शन आहे. तर ती जी मधुबाबू पेन्शन योजना आहे ती ज्येष्ठ नागरिकांकरता सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना ओडिसा या राज्याने काय सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सिनेमा राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे भारतीय सिनेमा यांचं संग्रहालय करण्यासाठी नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांनी काय उद्घाटन केलेलं आहे, तर ते सेंटर कोणत्या शहरामध्ये आहे. तर आपल्यासाठी ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, हैदराबाद आणि पुणे. तर त्याचं जे उत्तर आहे मुंबई या ठिकाणी जे आहे ते भारतीय सिनेमाचं राष्ट्रीय संग्रहालयाचं काय त्यांनी उद्घाटन केलेलं आहे, ते सेंटर जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे.
पुढचा प्रश्न आहे की GST मुळे झालेली महसूल तूट कमी करण्यासाठी नुकतीच एक समिती काय स्थापन करण्यात आलेली आहे, तिचे अध्यक्ष हे कोण आहेत? नुकतीच एक GST मुळे जे महसूल तूट झालेली आहे तर त्याच्याबद्दल काय एक समिती, त्याच्यावर विचार करण्यासाठी किंवा अहवाल देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे, तिचं जे आहे ते अध्यक्ष कोण आहे? त्यामध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये मनसुख बादल, शशी बेहरा, कृष्णा गोडा आणि सुशील मोदी. तर त्याची जी समिती आहे त्या समितीच्या अध्यक्षपदी सुशील मोदी यांची काय निवड करण्यात आलेली आहे. ही जी समिती आहे की GST मुळे जी आपली तूट झालेली आहे भारत सरकारची, ते ती तूट जी आहे ती कमी करण्यासाठी हे काय अहवाल देतील आणि यांची काय रिपोर्ट देणार आहेत. पुढचा प्रश्न आहे की नुकतंच चंद्रावर कापसाचं बी अंकुरित करण्यास यश आलेलं आहे, तर चंद्रावर कुठल्याही प्रकारचं बी जे आहे ते आतापर्यंत करण्याची ही जी आहे पहिलीच वेळ आहे. हा बहुमान कोणत्या देशाने प्राप्त केलेला आहे? म्हणजे चंद्रावर जे आहे ते झाड किंवा कुठलंही बी जे आहे उगवण्याचं जी एक किमिया केलेली आहे ती किमिया करणारा देश कोणता आहे? तर आपल्याला चार ऑप्शन आहेत, यामध्ये चीन आहे, जपान आहे, अमेरिका आहे आणि युरोपीय संघ आहे. तर यापैकी चीन या देशाने जी आहे ही किमिया केलेली आहे. या चीन या देशाने काय त्या ठिकाणी कापसाचं बी आहे जे ते नेऊन त्या ठिकाणी अंकुरित त्याला केलेलं आहे आणि अशी किमिया करणारा चीन हा जगातील पहिला देश आहे. पुढचा प्रश्न आहे, 28व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित चित्ररथ स्पर्धेत कोणत्या विभागाच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? 26 जानेवारी रोजी जे आहे ते भारताच्या लाल किल्ल्याच्या त्या ठिकाणी चित्ररथाची काय स्पर्धा आयोजित केली जात असते. वेगवेगळे राज्य या ठिकाणी त्यांच्या दरवर्षी चित्ररथ हे साजरे करत असतात, तर त्यापैकी यावर्षी कुठल्या चित्ररथात त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? तर त्याचे ऑप्शन जे आहेत आपल्याला आहेत, कृषी विभाग, मुंबई प्रादेशिक विकास प्राधिकरण, महसूल व वन विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग. तर यापैकी महाराष्ट्रातील कृषी विभागाने जो चित्र रात सादर केला होता त्याला जो आहे तो प्रथम क्रमांक काय त्यानं पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक जे आउटलुक आहे हा रिपोर्ट, वर्ल्ड इकॉनॉमिक हा आउटलुक जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट कोणाकडून प्रसिद्ध केला जातो? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा जो प्रसिद्ध आपल्याला ऑप्शन आहेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक आर्थिक मंच, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक आणि WTO असे चारही ऑप्शन आहेत. तर 29व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जो आहे अशा प्रकारचा रिपोर्ट काय प्रसिद्ध दरवर्षी हा प्रसिद्ध करत असते. 30वा प्रश्न आहे की केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या 10% आरक्षणापैकी कोणत्या राज्याने 5% आरक्षण हे कप्पू या उच्चवर्गीय जातीस देण्यास घोषणा केलेली आहे? म्हणजे नुकताच जे आता जे 10% आरक्षणचं आपलं 124 विधेयक जे आहे ते पास करण्यात आलेलं आहे, त्यापैकी जे 10% आरक्षण आहे त्यापैकी 5% आरक्षण हे कप्पू जी ही एक उच्चवर्णीय जात आहे, म्हणजे खुल्या कॅटेगरीत ही जात असल्या त्या होती, तर यांनी काय हे आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. आपल्याकडे ऑप्शन आहे तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. तर कप्पू ही जी जात आहे ही आंध्र प्रदेश या राज्यामध्ये राहते आणि त्याची जी घोषणा आहे ती आंध्र प्रदेश या राज्याने काय घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेतील संरक्षण क्षमता महोत्सव सक्षम, संरक्षण क्षमता महोत्सव म्हणजे याचं जे शॉर्टकट आहे संरक्षणचं स, क्षमतेचा क्ष आणि महोत्सवचं म, हा जो प्रकल्प आहे किंवा हा जो महोत्सव आहे हा महोत्सव हा कुठल्या याच्याशी संबंधित आहे? तर आपल्याकरता ऑप्शन आहे ऊर्जा संरक्षण, जैवविविधता संरक्षण, मानवाधिकार संरक्षण आणि स्त्री भ्रूण संरक्षण. तर हा जो सक्षम हा प्रकल्प हा ऊर्जा संरक्षण याशी निगडीत आहे, म्हणजे आपल्याला काय ऊर्जेची संरक्षण क्षमता आपल्याला वाढवायची आहे, त्याच्यामुळे हा जो संरक्षण क्षमता महोत्सव म्हणजे सक्षम हा जो आहे साजरा केला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे की नुकतीच 9वे व्हायब्रंट गुजरात 2019 जे आहे ते शिखर संमेलन कोठे पार पडलेले आहे? म्हणजे गुजरात राज्याचं जे आहे ते उद्योगाच्या पॉलिसीबद्दलचं व्हायब्रंट गुजरात जे शिखर संमेलन आहे ते दरवर्षी पार पडत असते, 2010 पासून जवळपास सुरुवात झाली, ते यावर्षी कोणत्या ठिकाणी पार पडलेलं आहे? तर ते शिखर जे आहे संमेलन गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी काय पार पडण्यात आलेलं आहे. या संमेलनमध्ये विविध उद्योजक येत असतात आणि त्या उद्योजकाबद्दल त्यांना ज्या सोयीसुविधा फॅसिलिटीज आहेत त्याच्याबद्दल करार केले जातात आणि त्या राज्यामध्ये गुंतवणूकसाठी करार केले जात असतात या संमेलनामध्ये. जसं महाराष्ट्रामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र हे संमेलन पार पडत असते त्या प्रकारचं हे संमेलन आहे.
पुढचा प्रश्न आहे 33वा की लॉटरीसाठी विद्यमान GST लॉटरीसाठी विद्यमान GST तरतुदीचा अभ्यास करण्यासाठी नुकतीच एक संबंधित जी आहे ते स्थापन करण्यात आलेली आहे आणि तिचे अध्यक्ष कोण आहेत. म्हणजे लॉटरीचं जे आहे ते GST मध्ये काही तरतुदी ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत, तर त्याचा जो अभ्यास आहे करण्यासाठी आणि त्याचा अहवाल देण्यासाठी एक समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे, तिचा अध्यक्ष कोण आहेत. आपल्याला ऑप्शन आहे मनप्रीत सिंग बादल, 2 नंबर ऑप्शन आहे अमित मिश्रा, 3 नंबर ऑप्शन आहे कृष्णा गौडा आणि 4 नंबर ऑप्शन आहे सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार जे आहेत आपले महाराष्ट्राचे वनमंत्री आणि वित्त नियोजन मंत्री आहेत. त्याचं जे ऑप्शन आहे ते आहे सुधीर मुनगंटीवार. पुढचा प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. 15वा जो वित्त आयोग आहे त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे सी रंगराजन, डॉक्टर वाय वी रेड्डी, विजय केळकर आणि NK सिंग. तर याच्यापैकी विजय केळकर जे आहेत ते आपले महाराष्ट्रातील आहेत आणि याचे मागील 12व्या वित्त आयोगाचे हे अध्यक्ष होते. तर NK सिंग जे आहेत ते 15व्या वित्त आयोगाचे आपले अध्यक्ष आहेत. पस्तीसवा प्रश्न आहे की 2018 बडोदा येथील 2018 साली बडोदा या ठिकाणी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलेलं आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत. नुकतंच 2018 या ठिकाणी बडोदा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण आहेत, तर त्या संमेलनाचे आपल्याला ऑप्शन आहेत लक्ष्मीकांत देशमुख, अक्षय कुमार काळे, श्रीपाल सबमीस आणि सदानंद मोरे. तर आपलं याचं जे उत्तर आहे ते लक्ष्मीकांत देशमुख हे 2018 साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट रिपोर्ट हा कोणाकडून प्रसिद्ध केला जातो. वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन अँड प्रॉस्पेक्ट रिपोर्ट हा कोणाकडून प्रसिद्ध केला जातो, याचा ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक आर्थिक मंच, असे 4 आपल्याला ऑप्शन आहेत. याचं जे उत्तर आहे ते संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे तो वर्ल्ड इकॉनॉमिक सिच्युएशन म्हणजे जागतिक आर्थिक परिदृश्य आणि प्रॉस्पेक्ट्स आणि त्याचे उद्दिष्ट असा नावाचा जो आहे तो अहवाल प्रसिद्ध केला जातो, तो संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन यांच्याकडून केला जातो. युनायटेड नेशनची जी स्थापना आहे ती 1945 या वर्षी झालेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 193 देश हे आहे सहभागी आहेत. त्याचं हेडक्वार्टर जे हे या ठिकाणी आहे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस जो आहे तो कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. ऑप्शन आहे आपल्याला 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो 24 जानेवारी या दिवशी काय साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे 38वा केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयातर्फे शहर समृद्धी उत्सव कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालय त्यांच्यातर्फे शहर समृद्धी उत्सव जो आहे तो कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे 1 ते 15 फेब्रुवारी, 15 ते 28 फेब्रुवारी, 1 ते 15 मार्च आणि 15 ते 31 मार्च, की जो नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. याचं जे उत्तर आहे ते 1 ते 15 फेब्रुवारी या ठिकाणी या कालावधीमध्ये जो आहे तो केंद्रीय जो आहे तो शहर समृद्धी उत्सव हा या कालावधीमध्ये का आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न 39वा राज्यघटनेच्या परिशिष्ट 6 मध्ये कोणत्या राज्यांचा समावेश आहे. परिशिष्ट 6 जे आहे त्यामध्ये कुठल्या राज्यात समावेश आहे, तर आपले ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा. याचं जे उत्तर आहे त्रिपुरा. म्हणजे या ठिकाणी जवळपास 6 परिशिष्टामध्ये काही अशा राज्याचा समावेश आहे की ज्यात अनुसूचित जाती आणि जनजाती क्षेत्र याचा या ठिकाणी समावेश आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. जो राष्ट्रीय मतदार दिन आहे तो कुठल्या तारखेला साजरा करण्यात येतो, त्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन आहे 23 जानेवारी, 24 जानेवारी, 25 जानेवारी आणि 26 जानेवारी. हा मतदार दिन जो आहे तो निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती म्हणून त्या दिवसापासून जो आहे मतदार दिन त्या दिवसाला साजरा करण्यात येत असतो. तर त्याचं ऑप्शन जे आहे ते उत्तर आहे 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस काय साजरा करण्यात येतो.
41वा प्रश्न आहे की चित्रकूट ग्रामोलय विद्यापीठ हे भारतातील पहिलं ग्रामीण विद्यापीठ कोणी स्थापन केलेलं आहे? भारतातलं जे आहे पहिलं ग्रामोलय जे विद्यापीठ किंवा ग्रामीण विद्यापीठ आहे ते कोणी स्थापन करण्यात आलेलं आहे? त्यासाठी आपल्याला ऑप्शन आहेत सुंदरलाल भंडारी, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि नानाजी देशमुख। याचं जे उत्तर आहे ते नानाजी देशमुख याचं आन्सर आहे। आताच नुकतंच जे नानाजी देशमुख यांना काय भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। बेचाळीसवा प्रश्न, चित्रकूट ग्रामोदय जे विद्यापीठ आहे त्याला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठ जे आहे ते चित्रकूट या ठिकाणी मध्य प्रदेश या ठिकाणी आहे, तर त्याला कोण जे पहिलं ग्रामोदय विद्यापीठ किंवा पहिलं ग्रामीण विद्यापीठ आहे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि राजर्षी शाहू महाराज। तर याचं जे उत्तर आहे त्याला महात्मा गांधी यांचं नाव काय देण्यात आलेलं आहे? नुकताच भारतरत्न पुरस्कार प्राप्त नानाजी देशमुख यांचं जन्मगाव कडोळी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता जे ग्रामोदय विद्यापीठ जे आहे ते स्थापन करणारे आपले नानाजी देशमुख यांना भारतरत्न प्राप्त झालेलं आहे, तर त्यांचं जे जन्मगाव कडोळी हे कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आपल्याला उत्तर आहे हिंगोली, परभणी, वाशिम आणि नांदेड। तर नानाजी देशमुख आहे त्यांना जे आहे ते पुरस्कार प्राप्त झालेले आहे, त्यांचं जे जन्मगाव आहे ते हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे आणि हिंगोली हे जे कडोळी हे जे गाव आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यातील आहे। कडोळी हे गाव जे आपली पैनगंगा नदी आहे पैनगंगा नदीच्या तीरावर हे गाव आहे। पुढचा प्रश्न आहे, नुकताच भारतरत्न पुरस्कार प्राप्त नानाजी देशमुख यांचे मूळ नाव काय आहे? 44वा प्रश्न आहे की भारतरत्न जे आता प्राप्त झालेला आहे असे नानाजी देशमुख यावर्षी तीन जणांना जो भारतरत्न देण्यात आलेला आहे डॉक्टर भूपेन हजारिका, नानाजी देशमुख, तर याचा जो आहे तो नानाजी देशमुख यांचं मूळ नाव काय आहे? तर आपल्याला ऑप्शन आहे चंडिकादास अमृतराव देशमुख, चंडिकादास आबाजी देशमुख, चंडिकादास आप्पाजी देशमुख आणि चंडिकादास चौथा ऑप्शन आहे चंडिकादास आनंदराव देशमुख। तर यांचं जे खरं नाव आहे ते चंडिकादास अमृतराव देशमुख आहे आणि आपले जे नानाजी देशमुख आहेत यांचा जो जन्म आहे तो कडोळी या या ठिकाणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या हिंगोली या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न आहे 45वा, 5 वेळा जागतिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्या मेरी कोमने 2018च्या कॉमनवेल्थ खेळातील बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या महिला वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केलेलं आहे? मेरी कोम जे आहे त्यांनी 2018 साली जे आहे 5 वेळा जागतिक विजेतेपद प्राप्त केलेलं होतं आणि यावर्षी त्यांनी 2018च्या कॉमनवेल्थ खेळातील मध्ये सुद्धा बॉक्सिंग स्पर्धेत जे आहे ते महिला गटात वजन प्राप्त सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे। तर आपल्याला ऑप्शनमध्ये 4 गट आहेत, 1 नंबर 35 ते 38 किलोचा गट, 2 नंबर आहे 25 ते 28 किलो गट, 3 नंबर आहे 45 ते 48 किलो गट वजन किलो गट, चौथा आहे 55 ते 58 वजन किलो गट। तर यांनी जे आहे ते 45 ते 48 या किलोवॅट स्पर्धेमध्ये काय त्यांनी आपलं 6वं सुवर्णपदक जे काय ते प्राप्त केलेलं आहे आणि असे कामगिरी करणाऱ्या मेरी कोम ह्या फक्त भारतातील एकमेव बॉक्सिंग पटू आहेत। मेरी कोम यांच्यावर सुद्धा एक चित्रपट सुद्धा तयार करण्यात आलेला होता, त्या चित्रपटाचं नाव मेरी कोमच होतं आणि त्या चित्रपटामध्ये प्रियंका चोपडा यांनी काय भूमिका केलेली आहे। मेरी कोम ह्या मणिपूर राज्यातील आहेत। मेरी कोम यांना अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारण्यात आलेली आहे? भारतातील पहिली तरंगती बाजारपेठ जी आहे ती कोणत्या शहरात उभारण्यात आलेली आहे? आपल्याला ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चौथा ऑप्शन जे आहे ते चेन्नई। तर नुकतीच जी आहे ते पहिली तरंगती बाजारपेठ जी आहे, आता या ठिकाणी पहिली आहे म्हणून हा प्रश्न आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे। पहिली बाजारपेठ जी आहे ते कोलकाता या ठिकाणी जे आहे, भारताच्या पूर्व दिशेला कोलकाता शहर आहे, एक महाभारतातलं मेट्रो शहर या ठिकाणी काय स्थापन करण्यात आलेली आहे। कोलकाता शहरात जे आहे ते भारताची जी आहे ती राजधानी 2011 पर्यंत कोलकाता सॉरी 1911 पर्यंत काय कोलकाता या ठिकाणी होती आणि 1912 पासून काय दिल्ली या ठिकाणी आणलेली आहे। प्रश्न 47वा आहे की 2018 मध्ये आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी युवकांविषयी किंवा जे
त्यांना एक जे काय पुस्तक लिहिलेलं आहे, त्या म्हणजे त्यांनी एक जे आहे ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर त्या ते पुस्तक कुठलं आहे, आपल्याला चार आहेत या ठिकाणी ऑप्शन आहेत, सोशल हार्मोनी, इंडिया सिंगापूर स्टोरी, मन की बात आणि एक्झाम वॉरियर. तर असे चार आपले ऑप्शन आहेत. त्यापैकी जे आहे नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते एक्झाम वॉरियर नावाचं जे पुस्तक आहे ते विद्यार्थ्यांसाठी किंवा युवकांसाठी काय त्याने तयार केलेलं आहे. आणि हे आपण सर्वांना विनंती आहे की पुस्तक जे आहे आपण एकदा वाचून काढायचं आहे. तर मन की बात जो आहे हा त्यांचा रेडिओवरचा जो आहे तो दर आठवड्याला त्यांचा कार्यक्रम आहे की जे रेडिओवरून ग्रामीण जनतेशी किंवा लोकांशी जे आहे ते संवाद साधतात, असा जो प्रोग्राम आहे त्याचं नाव मन की बात आहे. आणि अशा याचं सुद्धा त्यांनी पुस्तक काढलेलं जवळपास 52 भागांचं असतात काय त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 48वा, सध्या चर्चेत असणारा जीवन संपर्क प्रकल्प, जीवन संपर्क प्रकल्प नुकताच कोणत्या राज्याने सुरू केला आहे. आपल्याला ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, आसाम, छत्तीसगड आणि ओडिसा. तो हा जो जीवन प्रकल्प जो आहे तो ओडिसा या राज्याने सुरुवात करण्यात आलेला आहे. तो ओडिसा राज्य म्हटलं की या ठिकाणी जवळपास नवीन पटनाईक या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत आणि भुवनेश्वर जे आहे ते ओडिसाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच रेल्वे मंत्रालयाने समता एक्सप्रेसची घोषणा केलेली आहे. समता एक्सप्रेसची घोषणा केलेली आहे ती एक्सप्रेस कशाशी संबंधित आहे. प्रश्न 19, आपल्याला ऑप्शन आहे शीख धर्मीय तीर्थक्षेत्र, जैन धर्मीय तीर्थक्षेत्र, रामायण आणि महाभारत तीर्थक्षेत्र, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीर्थक्षेत्र. तर याचं जे उत्तर आहे ते आहे गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे तीर्थक्षेत्र आहेत गया, नागपूर असे जे आहेत यांना ही जी एक्सप्रेस काय जोडणार आहे. त्या एक्सप्रेसचं नाव जे काय ते समानता एक्सप्रेस असं घोषित करण्यात आलेलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिल्यानुसार नुकतंच आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र जे आहे ज्याचं हेडक्वार्टर 1945 रोजी स्थापना झालेली आहे, त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. आणि त्यांचं जे आंतरराष्ट्रीय शिक्षण दिवस त्यांनी नुकताच जाहीर केलेला आहे आणि त्यांनी मान्यता दिलेली आहे, तर तो कुठल्या तारखेला मानला जात असतो. तो आंतरराष्ट्रीय दिवस आहे तो 24 जानेवारी आहे. 25 जानेवारी जो आहे तो भारताचा मंत्रालय दिन आहे. 26 जानेवारी भारताचा जो आहे तो प्रजासत्ताक दिन आहे. सध्या चर्चेत असलेली सर्वात वेगवान स्वदेशी ट्रेन, भारतामध्ये जी सर्वात वेगवान जी स्वदेशी ट्रेन आहे त्या ट्रेनचं नाव काय, ट्रेन 18 होती. तर त्या ट्रेन 18ला आताच त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. तर ते नामकरण कुठल्या नावानं आता तिला ओळखलं जाते, तर आपल्याला ऑप्शन आहे वंदे मातरम एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, भारत माता एक्सप्रेस आणि भारत भूमी एक्सप्रेस असे आपल्याला चार ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तसंच त्याचं जे उत्तर आहे त्या वंदे भारत एक्सप्रेस, त्या ट्रेनचं नाव आता वंदे भारत एक्सप्रेस हे करण्यात आलेलं आहे. त्या ट्रेनचं नाव वंदे भारत एक्सप्रेस करण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर भारतातली जे सर्वात वेगवान ट्रेन होती त्या ट्रेनचं नाव होतं शताब्दी एक्सप्रेस. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारी सर्वात वेगवान स्वदेशी ट्रेन, ट्रेन 18 म्हणजे जी आताच आपण पाहिलं की भारत एक्सप्रेस ही कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे. आपल्याला ऑप्शन आहे दिल्ली वाराणसी, 2 नंबर ऑप्शन आहे दिल्ली मुंबई वाराणसी, 3 नंबर ऑप्शन आहे चेन्नई वाराणसी आणि 4 नंबर ऑप्शन आहे कोलकाता वाराणसी. तर ती जी एक्सप्रेस ट्रेन आहे ती दिल्ली आणि वाराणसी यांच्या दरम्यान धावणार आहे. याच्या अगोदरची जी सुपरफास्ट ट्रेन होती भारतातली ती शताब्दी एक्सप्रेस, ती दिल्ली ते भोपाळ या दरम्यान काय ती धावत होती. प्रश्न 53वा आहे की नुकताच 27वा सरस्वती सन्मान जो आहे तो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. सरस्वती सन्मान जो आहे तो साहित्य क्षेत्रामध्ये कला आणि या क्षेत्रामध्ये साहित्य आणि कला या क्षेत्रामध्ये दिला जातो. सरस्वती सन्मान हा भारतातील उच्चतम सर्वोच्च पुरस्कारामधील एक पुरस्कार आहे. तर याला आपल्याला ऑप्शन आहे गुलजार, भूपेन हजारिका की ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे, सुधांशु यशचंद्र आणि महाबळेश्वर सैल की जे महाराष्ट्रातील कवी आहे. आपल्याला हे चार ऑप्शन आहेत. तर याचा कोणाला देण्यात आलेला आहे तर तो सुधांशु यशचंद्र हे जे लेखक आहेत यांना हा जो पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार आहे हा 27वा पुरस्कार आहे.
प्रश्न 54 वा की युनेस्कोने नुकताच कोणत्या शहरात 2020 साठीचा वस्तुकलेचा जागतिक राजधानीचा दर्जा जो आहे तो बहाल केलेला आहे. युनेस्कोने नुकताच कोणत्या शहरात 2020 जो आहे तो वस्तुकलेचा जागतिक राजधानीचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे. 2020 साठीचा जागतिक राजधानी जी आहे ते युनेस्को जे आहे ते युनेस्कोची स्थापना सुद्धा 1945 साली झालेली आहे. युनेस्कोचं जर लॉंग फॉर्म बघितलं तर युनायटेड नेशन इकॉनॉमिक कल्चर ऑर्गनायझेशन, सोशल कल्चर ऑर्गनायझेशन असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. त्याची स्थापना 1945 रोजी करण्यात आलेली आहे. तर त्यांनी जो आहे तो वस्तुकलेचा जागतिक दर्जा राजधानीचा जो दर्जा आहे तो बहाल करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन आहे दिल्ली, रिओ डी जानेरिओ, लंडन आणि पॅरिस. तर 54 या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते रिओ डी जानेरिओ या ठिकाणी त्यांनी काय ते राजधानीचा काय दर्जा देण्यात आलेला आहे. रिओ डी जानेरिओ हे जे शहर आहे ब्राझील अमेरिका खंडातील ब्राझील या देशातील हे रिओ डी जानेरिओ हे शहर आहे. त्या ठिकाणी उच्च एक पुतळा आहे आपण जर पाहिलं असेल तर. आणि मागचा जो ब्राझील वर्ल्ड कप जो आहे तो सुद्धा तेथे झाला होता. पुढचा प्रश्न आहे गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान तक हे आत्मचरित्र जे आहे आर्य आत्मचरित्रात्मक जी कादंबरी आहे ती कोणाची आहे. आपल्याला ऑप्शन आहे रघुवीर चौधरी, शंखा घोष, कृष्णा सोबती आणि अमिताभ घोष. याच्यापैकी ज्या कृष्णा सोबती आहेत यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे गुजरात पाकिस्तान से गुजरात हिंदुस्तान तक हे पुस्तक त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे. या चरित्राचं जर विशेष बघायचं तर गुजरात पाकिस्तान म्हणजे ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला होता त्यावेळेस गुजरात जो आहे तो पाकिस्तान म्हणजे गुजरात पाकिस्तानमधील एक प्रांत होता. त्यावेळेस भारत पाकिस्तान हे एकत्र होते आणि त्यावेळेस गुजरात पाकिस्तानपासून तर गुजरातलं हिंदुस्तानपर्यंतचा हा त्यांचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन यांनी काय या पुस्तकामध्ये केलेलं आहे. नुकतंच त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. प्रश्न 56 आहे की भारत पोलाद 2019 जे प्रदर्शन आहे भारत पोलंड 2019 जे प्रदर्शन आहे आणि परिषद आहे हे कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. भारत पोलंड याचे जे आहे ते संबंध चांगले दृढ व्हावे याच्यासाठी एक परिषद आयोजित केलेली आहे ती कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर ती जी परिषद आहे नुकतीच मुंबई या ठिकाणी काय भरवण्यात आलेली आहे. भारत पोलंड 2019 जे आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात कमी सामन्यात 100 बळी घेतलेले आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. तिथे वन डे क्रिकेटचे दोन प्रकार असतात वन डे ODI असतो वन डे इंटरनॅशनल असते आणि टेस्ट क्रिकेट असते. तर यामधला एक दिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वात कमी सामन्यामध्ये जवळपास 100 जे आहेत ते विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामध्ये भारताचे 4 जे गोलंदाज आहेत त्यांचे नाव आहेत मोहम्मद शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि धवल कुलकर्णी. असे 4 ऑप्शन आहेत. तर त्याचं जे उत्तर आहे ते मोहम्मद शमी जे आहेत भारताचे मोहम्मद शमी यांनी सर्वात कमी सामन्यामध्ये काय 100 बळी हे घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन 2019 सोहळ्यातील चित्ररथाची मुख्य थीम काय होती. प्रजासत्ताक दिन जो 26 जानेवारी रोजी पार पडलेला आहे त्याच्या सोहळ्यातील चित्ररथ जो सादर करण्यात आला त्याची मुख्य थीम जी आहे ती काय होती. तर त्याची जी मुख्य थीम होती ती लाईफ ऑफ गांधी अशी होती. म्हणजे जवळपास बरेचसे चित्रपट जे चित्ररथ आहे ते गांधीजी यांच्याशी निगडीत होते. प्रश्न 59 जो आहे तो नुकताच प्रजासत्ताक दिन आहे तो 2019 या ठिकाणी सोहळा जो साजरा करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राने जो चित्ररथ पाठवलेला आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येक राज्य जे आहे ते चित्ररथ पाठवत असतात त्यांचे कला वेगवेगळे विषय जे आहेत त्या ठिकाणी मांडत असतात. तर महाराष्ट्राने जो आहे तो कुठलं चित्ररथ या ठिकाणी पाठवलेला आहे. तर ऑप्शन आहेत आपल्याला चौदार तळे सत्याग्रह, मुळशी सत्याग्रह, दख्खनचं बंड जे 1875 साली झालं होतं, भारत छोडो आंदोलन जे 1942 साली झालं होतं. असे आपल्याला 14 तळे जे आहेत 1930 साली झालं होतं. मुळशी सत्याग्रहसुद्धा 1861 झालं होतं. तर यापैकी जे आहे ते आपल्याला महाराष्ट्रानं जे आहे ते कुठली थीम होती. तर महाराष्ट्रानं महात्मा गांधीजी यांच्याशी निगडीत जे आहे ते भारत छोडो आंदोलन याची काय थीम आपण महाराष्ट्राने पाठवलेली आहे.
प्रश्न 60वा आहे की प्रजासत्ताक दिन 2019 सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? जो चित्ररथ स्पर्धा झाली होती या ठिकाणी गुजरात, महाराष्ट्र, पंजाब आणि त्रिपुरा या चार राज्यांनी काय त्यांचे चित्ररथ पाठवले होते, म्हणजे भरपूर पाठवले होते, परंतु या चारपैकी कुठल्या राज्याला काय तो प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर यावेळेस जे आहे ते उत्तर पूर्व क्षेत्रातील म्हणजे जे सेवन सिस्टर आहेत, सेवन सिस्टर राज्य आहेत, त्या राज्यापैकी त्रिपुरा या राज्यानं, एकदम छोटंसं राज्य आहे, या राज्याला काय पहिला प्रमुख क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिन 2019 सोहळ्यात शंखनाद जे मार्शल धून जी आहे ती वाजवण्यात आली, त्या धूनची निर्मिती ही कोणी केलेली आहे? म्हणजे जे आतापर्यंत आपण होतो त्यावेळेस ड्रम ते आपले जे बँड्स पदक वाजवत असतात, परंतु यावेळी जो आहे तो शंखनाद हा करण्यात आलेला आहे, आणि त्याची जी मार्शल धून वाजवण्यात आली होती त्यावेळेस पथकांनी, तर ती कोणी तयार केलेली आहे? तर त्याचं जे उत्तर ऑप्शन आहेत, अनुजा नाफडे, मनुजा नाफडे, तनुजा नाफडे आणि सानुजा नाफडे. 61व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्या तयार करणाऱ्यांचं नाव आहे तनुजा नाफडे. यांनी ही जी आहे धून तयार करण्यात आलेली आहे केली, आणि ही धून जी आहे मार्शल बँड मार्शल धून आहे ही त्या ठिकाणी वाजवण्यात आलेली होती. प्रश्न 62वा आहे की युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केलेली आहे? युनेस्को जे आहे यांनी जे युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन सोशल इकॉनॉमिक्स आणि कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे त्याची स्थापना 1945 रोजी झालेली आहे, त्याचं हेडक्वार्टर जे पॅरिस या ठिकाणी आहे. तर हे जे युनेस्को आहे जे पुरातन वस्तू किंवा वारसा वस्तू किंवा वारसा शहरं, वारसास्थळं, मिश्रस्थळं यांना काय ते नामांकित किंवा त्यांचा काय पुरस्कार देऊन त्यांना गौरव करत असते किंवा त्या यादीमध्ये जे समाविष्ट करत असते. आणि युनेस्कोनं यावेळेस काय की आवर्त सारणी वर्ष जे आहे साजरं करण्याची काय त्यांनी घोषणा केलेली आहे. यामध्ये आपल्याला ऑप्शन आहे 2019, 2020, 2021 आणि 2022. तर याचं जे उत्तर आहे ते 2019 हे वर्ष जे आहे ते आवर्त सारणी वर्ष, आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर 2019 साठी जे 1919 साली जे मोसले आहेत, हेनरी मोसले यांनी काय आवर्त सारणीची निर्मिती केली होती, म्हणून त्या वर्षाची आठवण राहावी किंवा त्या गोष्टीची आठवण राहावी म्हणून 2019 हे आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष म्हणजे पिरियॉडिक टेबल इयर जे आहे ते साजरं करण्यात येणार आहे. मेंडलीवने केली होती. तर मेंडलीवने जी आवर्त सारणी तयार केली होती तिला नुकतीच किती वर्ष पूर्ण झालेली आहे? 63वा प्रश्न जो आहे तो मेंडेलोने जी आवर्त सारणी तयार केली होती तिला नुकतीच किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर त्याचं जे ऑप्शन आहे त्याचं ऑप्शन 30 आहे. सॉरी, मी आपल्याला 100 वर्ष सांगितलं, त्याचं जे ऑप्शन आहे ते 150 वर्ष त्यासाठी पूर्ण झालेली आहेत. नुकतीच गुरु पद्मसंभवा यांच्यावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? 64वा प्रश्न आहे की गुरु संभवाजी आहे आंतरराष्ट्रीय परिषद आहे कोणत्या शहरात काय आयोजित करण्यात आलेली आहे? आपल्याला ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर ती जी परिषद आहे ती परिषद दिल्ली या ठिकाणी काय साजरी करण्यात आलेली आहे. नुकतीच गुरु पद्मसंभव यांच्यावरील जी आहे ती आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात साजरी करण्यात आली होती? तर ती दिल्ली या ठिकाणी साजरी आणि आयोजित करण्यात आलेली होती. 65वा प्रश्न आहे की डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन DIPP जे आहे त्याचं जे काय नवीन नाव काय आहे? हा जो एक विभाग आहे याचं विभागाचं नाव काय नवीन नाव आहे? आपल्याला ऑप्शन आहे डिपार्टमेंटल फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, डिपार्टमेंटल फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. तर त्याचं जे नाव नवीन नाव तयार करण्यात आलेलं आहे ते नवीन नाव आपल्या या ठिकाणी वरचं जे मार्क करण्यात आलेलंच आहे डिपार्टमेंटल फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. म्हणजे व्यापार विषयक ही जी समिती आहे हे जे पॉलिसी किंवा धोरण आणि आहे तर हे त्या ठिकाणी काय मदत करणार आहे आपला जो आयात निर्यात जो निर्यात व्यापार जो आहे तो वाढवण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेमार्फत केंद्र शासन जे आहे ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक किती अनुदान देण्यात येणार आहे? नुकताच याचा जो काय तो पहिला हप्ता जो आहे तो देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना. तर त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी PM किसान योजनेमार्फत केंद्र शासन ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक किती अनुदान देण्यात येणार आहे? 66वा प्रश्न आहे. याचं
सदुसष्ट आहे 6,000 रुपये देण्यात येणार आहे. 67वा प्रश्न आहे की किती हेक्टर क्षेत्रापेक्षा कमी शेतकरी असणाऱ्या शेतकऱ्यास अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतात. 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतात. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर होतं. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आणि 2 हेक्टर म्हणजे 5 एकरपेक्षा ज्या कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकरी असे म्हणतात. 1 हेक्टर म्हणजे 40 आर. 1 हेक्टर बरोबर 40 आर. 40 आर, 40 आर म्हणजे 1 एकर. पुढचा प्रश्न आहे, रायथू बंधू योजना ही कोणत्या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे, रायथू बंधू योजना ही कोणत्या राज्याने सुरुवात करण्यात आलेली आहे. कर्नाटक, ऑप्शन आहे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. तर यापैकी तेलंगणा हे जे राज्य आहे यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जी आहे रायथू बंधू योजना ही काय सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की रायथू बंधू योजना जी आहे ती कोणत्या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे. रायथू बंधू हे शेतकऱ्याशी निगडीत योजना आहे आणि ती कोणत्या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहेत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. तर रायथू बंधू जी योजना आहे ती तेलंगणा या राज्याने काय चालू करण्यात आलेली आहे. तेलंगणाचे जे मुख्यमंत्री आहेत ते चंद्रशेखर राव आहेत. तेलंगणा हे नुकतंच नवीन राज्य झालेलं आहे आणि तेलंगणा सध्या चर्चेत याच्यासाठी की या यांचं जे आहे ते अमरावती या ठिकाणी काय उच्च न्यायालय सुरू करण्यात आलेलं आहे आणि भारतातील ते 2500 उच्च न्यायालय आहे आणि त्या ठिकाणी जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांची संख्या काय 16 असणार आहे. पुढचं जो प्रश्न आहे 69वा की कृषक बंधू योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. कृषक बंधू योजना ही सुद्धा शेतकऱ्यांशी निगडीत योजना आणि ती कुठल्या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे. आपला ऑप्शन आहे पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिसा. तर कृषक बंधू जी 69वा आपला प्रश्न आहे ती ओडिसा या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे. सॉरी 69वा प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते पश्चिम बंगाल या राज्याने काय सुरू करण्यात आलेली आहे. आपला पुढचा प्रश्न आहे की जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणता आहे. म्हणजे असं कुठलं विमानतळ आहे की ते एकदम बिझी राहते, त्या ठिकाणी नेहमी गर्दी राहते, रश राहते. तर ते विमानतळ जे आहे ते आपल्याला ऑप्शन आहे लंडन येथील विमानतळ. लंडन हे इंग्लंडमधील राज्य आहे. न्यूयॉर्क हे अमेरिकेतील मध्ये विमानतळ आहे. दुबई आणि जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील विमानतळ आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते दुबई. दुबई सर्वांना माहिती आहे की दुबई आता काय जागतिक हब बनलेला आहे आणि पर्यटनातील जगातील सर्वात अतिशय क्षेत्र बनलेलं आहे. त्यामुळे दुबई हे विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. विमानतळाशी म्हटत एक प्रश्न येतो की महाराष्ट्रातील मुंबई विमानतळाने जागतिक विक्रम केलेला आहे. एका दिवशी 24 तासात त्याने 1004 विमानाचं उड्डाण करून जगामधील त्यांनी विक्रम केलेला आहे. जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन हा कोणत्या साजरेला तारखेला साजरा करण्यात येतो. आपला ऑप्शन आहे 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी आणि 31 जानेवारी. तर जागतिक कुष्ठरोग दिन जो आहे तो 30 जानेवारी या दिवशी काय साजरा करण्यात येतो. WHO की जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे यांच्यातर्फे हा काय जागतिक कुष्ठरोग दिन हा साजरा करण्यात येतो. आता या ठिकाणी कुष्ठरोग निर्मूलन आहे. अगोदर जो प्रोग्राम राबवण्यात आला होता तो नियंत्रण होता आणि आता जो प्रोग्राम आहे तो कुष्ठरोग निर्मूलन आहे. पुढचा प्रश्न आहे की भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी दांडी येथे राष्ट्रीय मीठ सत्याग्रह जो आहे त्या स्मारकाचं काय उद्घाटन केलं होतं. तर ते दांडी हे ठिकाण कुठल्या राज्यामध्ये आहे. तर दांडी हे जे ठिकाण आहे गुजरात राज्यामध्ये आहे. परंतु ते कुठल्या शहरामध्ये आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपले जे आहे ते राष्ट्रीय मीठ सत्याग्रह या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आपल्याला ऑप्शन आहे सुरत, भरूच, वलसाड आणि नवसारी. हे 4 शहरं जे आहे ते गुजरात राज्यामधील आहे. तर याचं जे ऑप्शन आहे ते नवसारी या ठिकाणी आहे. आपण सर्वांना माहीत आहे की जे दांडीचा सत्याग्रह आहे तो 5 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधी यांनी त्यांच्या 73 सहकाऱ्यासह जो आहे तो त्या ठिकाणी मीठ जे आहे ते समुद्र किनाऱ्यावर जाऊन मीठ उकळलं होतं आणि त्या तेव्हा काय हा सत्याग्रह केला होता. तर त्याची जी तारीख आहे ते 5 एप्रिल 1930 हे आपल्याला लक्षात सुद्धा ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे 73वा पाकिस्तानच्या अल्पसंख्य हिंदू समुदायातून पहिल्यांदाच एका महिलेची न्यायाधीशपदी निवड करण्यात आलेली आहे.
पाकिस्तानच्या ठिकाणी जे आहे ते अल्पसंख्याक हिंदू, या ठिकाणी लक्षात ठेवा की पाकिस्तान देशामध्येही मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी हिंदू जे आहे ते अल्पसंख्या झालेले आहेत. तर आतापर्यंत हिंदूच्या कुठल्याही कुठल्याही एकाही महिलेला आतापर्यंत न्यायाधीशपदी त्यांनी काही नियुक्ती दिलेली नव्हती, परंतु पहिल्यांदाच इतिहास 74 वर्षाच्या इतिहासामध्ये एका महिलेची नियुक्ती ही न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली आहे. तर त्या कोण आहेत? आपल्याला ऑप्शन आहे दीपा आंबेकर, राजेश्वरी, सुमन कुमारी आणि गीता गोपीनाथ. तर त्यापैकी ज्यांचं उत्तर आहे जे सुमन कुमारी, ह्या ज्या काय पहिल्या पहिल्या हिंदू न्यायाधीश त्या ठिकाणच्या असतील. पुढचा प्रश्न आहे 2074 चा साहित्य अकादमी मराठी भाषेचा पुरस्कार आहे तो मसू पाटील यांना मिळालेला आहे आणि तो त्यांनी त्यापैकी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? तर त्यांचं ऑप्शन आहे आपल्याला पोस्ट बॉक्स नंबर 203 नालासोपारा, सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध, संशयात्मा, रोहजीन, असे हे आपल्याला या ठिकाणी काय ऑप्शन दिलेलं आहे. तर त्यांचं सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध हा जो ग्रंथ आहे हा खूप सारा त्यांचा ग्रंथ गाजलेला आहे, या ग्रंथासाठी काय त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर साहित्य अकादमी जी आहे ती 24 भाषांना हा पुरस्कार काय देत असते आणि भारतातील सर्वोच्च पुरस्कारापैकी हा एक पुरस्कार आहे. साहित्य अकादमी तसेच अजून 3 प्रकारचे सुद्धा पुरस्कार देते, त्यामध्ये बाल साहित्य, युवा साहित्य आणि अनुवाद अशा 3 प्रकारामध्ये सुद्धा पुरस्कार हा देत असते. भारतातील पहिल्या भौगोलिक सांकेतांक GI Tag स्टोअरची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आलेली आहे? भारतात जे आहे ते GI म्हणजे भौगोलिक सांकेतांक म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन जे आहे ते टॅग देत असतात. हा टॅग दिला म्हणजे त्या पदार्थ किंवा त्या पिकासाठी किंवा त्या वाहनासाठी काय त्यांचं स्पेशल त्या ठिकाणचं असते आणि त्या ठिक त्यांचा जो व्यापार आहे आयात व्यापार करण्यासाठी त्याला विशिष्ट महत्त्व देण्यात येत असते. तर भारतामध्ये सर्वात जास्त GI Tag ते कोणत्या राज्याचे आहेत? तर ते टॅग जे आहेत ते महाराष्ट्र या राज्याचे आहेत. उदाहरण तर त्यापैकी यांनी जे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात. GI Tag स्टोअर जे आहे ते कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर ते जे स्टोअर आहे ते गोवा या राज्यामध्ये काय सुरू करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिला जो GI Tag आहे तो दार्जिलिंग चहा आहे. महाराष्ट्रातील हापूस, घनसाळ, तांदूळ असे गूळ वगैरे यांना भरपूर GI Tag हे देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की देशातील कामगार चळवळीचे नेते, जे भारतातील कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे नुकतेच निधन झालेले आहे, तर त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जायचे? तर जॉर्ज फर्नांडिस हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे माजी रेल्वे मंत्री सुद्धा राहिलेले होते आणि यांना बंद सम्राट, यांना काय बंद सम्राट या नावाने काय ओळखले जायचे? म्हणजे यांनी जर बंद तयार करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी हे बसले की बंद पूर्ण जे गिरणी कामगार किंवा सर्व कामगार काय ते त्या ठिकाणी बंदावर किंवा संपावर जात होते. असे आपले जॉर्ज फर्नांडिस यांनी काय निधन झालेलं आहे. जॉर्ज फर्नांडिस हे आपले जे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते काय रेल्वे मंत्री आणि संरक्षण मंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे 77वा की डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP जे आहे ते जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोग, जो राष्ट्रीय शेतकरी आयोगाची काय स्थापना करण्यात आली होती आणि त्या आयोगानं अहवाल देणार होती की जे उत्पादन खर्च आहे त्यांची म्हणजे जे MSP जी आहे ती किती ठरवायची आहे, तर या आयोगाने काय अहवाल दिला होता की MSP जी आहे ती उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट ही द्यायला पाहिजे. तर यांचा जो अहवाल जाहीर झाल्या यापैकी कुठल्या राज्यानं काय ती किंमत जाहीर केलेली आहे? आपल्याला ऑप्शन आहे पंजाब, गुजरात, दिल्ली आणि हरियाणा. तर यापैकी जे दिल्ली राज्य आहे यांनी काय MSP देण्याचं काय जाहीर केलेलं आहे. पुढचा प्रश्न 78वा की व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचा आढावा घेणारी तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? आपल्याला ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. व्याघ्र संवर्धन प्रकल्प जो आहे तो त्याचा जो आढावा घेण्यासाठी जी परिषद आयोजित करण्यात आली ती दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
आपला व्याघ्र संवर्धन प्रकल्प जो आहे तो 1973 साली काय सुरू करण्यात आलेला आहे, 1972 साली भारतीय वन्यजीव कायदा तयार करण्यात आला आणि 73 सालापासून व्याघ्र प्रकल्प, 72 साली गीर प्रकल्प, 74 साली मगर प्रकल्प, असे वेगवेगळे प्रकल्प आपण जे काय ते रेड पांडा 87 साली असे काय आपण तयार केलेले आहेत. हंगुल प्रकल्प जो काश्मीर टॅगा तो 1970 साली आपण तयार करण्यात आलेला आहे. तर याची जी तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आहे ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली, ती परिषद दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्याघ्र प्रकल्प जी नुकतीच जनगणना झाली त्याच्यानुसार काय जगामध्ये 3,000 व्याघ जे आहेत ते वाघ आहेत, त्यापैकी 2,206 वाघ जे आहेत ते भारतामध्ये आहेत, म्हणजे जगाच्या 70% वाघांची संख्या जी एकट्या भारत देशामध्ये आहे. उरलेले वाघ हे भारत सोडून जे शेजारी राष्ट्र आहेत नेपाळ, चीन, भूटान, तिबेट या देशामध्ये आहेत. त्यापैकी महाराष्ट्राचा जर विचार करायचा तर महाराष्ट्रामध्ये 196 हे वाघ आहेत. पुढचा जो प्रश्न आहे की नुकताच आदिवासीसाठी जो जीवन प्रकल्प, जीवन संपर्क प्रकल्प जो आहे तो कुठल्या राज्याने काय सुरू केलेला आहे. नुकताच आदिवासी जे आहे त्यांच्यासाठी जीवन संपर्क प्रकल्प जो आहे तो सुरू केलेला आहे. आपल्याला याच्यासाठी ऑप्शन आहे की पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओडिसा. कुठल्या राज्याने हा जो प्रकल्प आहे तो सुरू केलेला आहे, तर ओडिसा या राज्याने काय जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी खास सोयीसुविधा देण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे जीवन संपर्क प्रकल्प. पुढचा प्रश्न आहे सीबीआयच्या मुख्य संचालकपदी नुकतीच कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. राजेश कुमार शुक्ला, राजीव कुमार शुक्ला, ऋषी कुमार शुक्ला आणि रमेश कुमार शुक्ला असे आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यापैकी ऋषी कुमार शुक्ला यांची काय सीबीआयच्या मुख्य संचालकपदी काय नेमणूक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत सीबीआयचं संचालकपद हे काय रिक्त होतं. मित्रांनो आपल्याला करंट अफेअर्स जर लागत असतील तर याच्याशी हे चॅनल आहे @करंट अफेअर्स 2019 आपण सर्च करायचं आहे टेलिग्राममध्ये आणि आपण या चॅनलला जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला सगळे करंट अफेअर्सचे प्रश्न वगैरे सर्व काही मिळून जातील. पुढचा प्रश्न आहे की खालील विधानाचा काय विचार करायचा आहे. पहिला आहे की जागतिक दलदलीय प्रदेश दिन हा 2 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. दुसरा आहे जागतिक दलदलीय प्रदेश दिन 3 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. 2019 जागतिक दलदलीय प्रदेशची थीम ही जागतिक दलदलीय प्रदेश आणि हवामान बदल ही आहे. प्रश्न 4 आहे की 2019 जागतिक दलदलीय प्रदेश, दलदलीय म्हणजे पाणथळ प्रदेश, यांच्या दिनाची थीम जागतिक दलदलीय प्रदेश आणि जैवविविधता ही आहे. तर आपल्याला यातलं सांगायचं आहे की 1 आणि 3 बरोबर की 1 आणि 4 बरोबर की 2 आणि 3 बरोबर की 2 आणि 4 बरोबर. तर मित्रांनो जागतिक दलदलीय प्रदेश किंवा पाणथळ दिन जो आहे तो 2 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. यामुळे यातलं जे ऑप्शन आहे ते 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे आणि पुढचं जे आहे ते पुढचं ऑप्शन आहे यातलं 3 नंबरचं की जागतिक दलदलीय प्रदेश याची थीम काय आहे. जागतिक दलदलीय प्रदेश आणि हवामान बदल याबद्दल काय ही थीम आहे, म्हणजे यातलं जे ऑप्शन आहे ते 1 नंबर आणि 3 नंबर हे ऑप्शन काय उत्तर आहे, म्हणजे याचं जे ऑप्शन आहे ते 1 नंबर आहे. म्हणजे 2019 जी थीम आहे ते जागतिक दलदलीय प्रदेश आणि हवामान बदल अशी ही काय थीम आहे. पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन. 82वा प्रश्न आहे की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन या योजनेमार्फत केंद्र शासन वयाची 60 वर्षे ज्यांची पूर्ण झालेली आहेत अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक किती पेन्शन देणार आहे. की ज्या कामगाराने वयाची जी आहे ते केंद्र शासन वयाची 60 पूर्ण झालेल्या असंघटित क्षेत्रातील कामगार आहे त्याला काहीतरी मासिक पेन्शन मिळावं म्हणून ही जी एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. श्रमयोगी मानधन नावाची ही योजना आहे, पेन्शन योजना आहे. यामध्ये त्यांना आपल्याला ऑप्शन आहे 2,000, 3,000, 4,000 आणि 5,000. मित्रांनो अशा तऱ्हेचे प्रश्न हे जे ऑनलाईन प्रश्न असतात आणि हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात त्यामुळे आपण या प्रश्नाकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. तर त्यांना 3,000 रुपये हे काय मासिक मानधन जे आहे ते पेन्शन देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे की 83वा प्रश्न आहे की एक दिवसीय क्रिकेटचे 200 सामने खेळणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण आहे. की जिनं वन डेमध्ये भारतीय अशी कुठली महिला आहे की तिनं एक दिवसीय क्रिकेटचे 200 सामने खेळले आहेत. आपल्याला ऑप्शन आहे झुलम गोस्वामी, अंजुम चोप्रा, भारताची कॅप्टन मिताली राज आणि अमिता शर्मा.
आपले मिताली राज जे आहेत त्यांनी जागतिक कीर्तमान केलेला आहे की त्यामध्ये भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्या खेळणाऱ्या 200 सामने खेळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. आपणास माहीत असावे की यावेळेसचा जो भारतीय जो विश्वचषक महिला स्पर्धा होती त्यामध्ये भारताची जी संघ आहे महिला संघ तो शेवटच्या सामन्यामध्ये हारलेला आहे. म्हणजे उपविजेतेपदावर आपल्याला काय समाधान मानायचं मानावं लागलेलं आहे. प्रश्न 84 आहे की सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे जे आहे ते FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणारा देश कोणता आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे ऑप्शन आहेत मॉरिशस नेदरलँड सिंगापूर आणि जपान. हे जे आपले देश आहेत हे पहिल्या 4 देशांमध्ये हे देश आहेत. यामध्ये मॉरिशस नेदरलँड सिंगापूर आणि जपान आहेत. तर यामध्ये सिंगापूर हा जो देश आहे या देशानं सर्वात जास्त FDI काय केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत जी FDI आहे ते सिंगापूर या देशाने भारतामध्ये सर्वात जास्त केलेली आहे. पुढचा 85वा प्रश्न आहे की वंदराई फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 2019चा मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे. वंदराई महाराष्ट्रातील वंदराई फाउंडेशन जे आहे ते राष्ट्र निर्माण याशी निगडीत जे काही कार्य करत असते तर त्यापैकी जे काही ते पुरस्कार दिलेला आहे तर तो 2019चा कोणाला दिलेला आहे. तर आपल्याला ऑप्शन आहे डॉक्टर MS स्वामीनाथन डॉक्टर रघुनाथ माशेलकर डॉक्टर अनिल काकोडकर आणि मनमोहन सिंग. यापैकी हा जो पुरस्कार आहे डॉक्टर अनिल काकोडकर यांना काय देण्यात आलेला आहे. 2019चा रघुनाथ मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार जो आपले डॉक्टर अनिल काकोडकर यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 86वा प्रश्न की 85वी रणजी ट्रॉफी ही कोणी जिंकलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे दिल्ली मुंबई सौराष्ट्र आणि विदर्भ. 86वा प्रश्न आहे की आतापर्यंत जी आहे ती रणजी ट्रॉफी जी आहे ती यावर्षीची 85वी 2018ची ते कोणी जिंकलेली आहे. तर ती जी ट्रॉफी आहे ती विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. विदर्भ या संघाने दिल्ली या संघाचा पराभव करून ही ट्रॉफी काय जिंकलेली आहे. आतापर्यंत ट्रॉफीच्या ज्या इतिहासामध्ये महाराष्ट्रातील तिन्ही संघांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 3 संघ हे रणजी खेळत आहेत. त्यापैकी एक संघ आहे विदर्भ संघ, दुसरा संघ आहे मुंबई संघ आणि तिसरा संघ आहे महाराष्ट्र संघ. मुंबई जी विदर्भ ट्रॉफी जिंकणारा हा जो संघ आहे हा एकूण 17वा संघ आतापर्यंत आहे. मुंबई या ने आतापर्यंत एकूण 41 वेळा ही ट्रॉफी काय जिंकली होती आणि महाराष्ट्राने सुद्धा जिंकली होती. परंतु विदर्भ संघाने आतापर्यंतच्या जवळपास 100 वर्षाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकदाही ट्रॉफी ही जिंकली नव्हती. पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असणारी वधूला विनामूल्य सोने भेट म्हणून देण्याची जी अरुंधती योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे. म्हणजे जी वधू आहे तिला लग्नामध्ये विनामूल्य सोनं भेट देण्यासाठी एका राज्याने योजना सुरू केलेली आहे और त्या योजनेचं नाव आहे अरुंधती योजना. तर ती कुठल्या राज्याने सुरू केलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे पश्चिम बंगाल आसाम छत्तीसगड आणि ओडिसा. तर अरुंधती योजना जी आहे ती आसाम या राज्याने काय सुरू केलेली आहे. आसाम राज्य हे त्या वधूला सोन्याची काय भेट देणार आहे. पुढचा जो प्रश्न आहे भारताचा LPG वापर आणि आयात करण्यात जगात कितवा क्रमांक लागतो. आपल्याला ऑप्शन आहे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा. तर भारत जो आहे तो LPG आयात आणि वापर करणारा जगातील 2 नंबरचा किंवा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या वर्षापर्यंत भारतातून क्षयरोग नाहीसा करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. क्षयरोग निर्मूलन आपल्याला काय क्षयरोग निर्मूलन म्हणजे क्षयरोग म्हणजे TB हा रोग जो आहे तो नाहीसा करण्याचं काय भारताने टार्गेट ठरवलेलं आहे. आपल्याला ऑप्शन आहे 2023 2024 2025 आणि 2026. तर भारताने 2025 सालापर्यंत भारतातून क्षयरोग नाहीसा करायचं म्हणजे क्षयरोग मुक्त भारत करण्याचं काय लक्ष हे ठेवलेलं आहे. 90वा प्रश्न आहे की सध्या चर्चेत असणारे किरू धरण कोणत्या नदीवर आहे. सध्या ज्या धरणाची चर्चा चालू आहे ते किरू धरण जे आहे ते कोणत्या नदीवर आहे. आपल्याला ऑप्शन आहे
चीन, सतलज, झेलम आणि सिंधू. त्याचं जे ऑप्शन आहे ते आहे चिनाब नदीवर हे काय धरण आहे, जे किरू धरण आहे चिनाब नदीवर काय आहे. जागतिक कर्करोग दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो? 91 प्रश्न आहे की जागतिक कर्करोग दिन जो आहे तो कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. जागतिक कर्करोग जो दिन आहे तो 4 फेब्रुवारी या दिवशी काय साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच 22व्या भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची जी एम्सची पायाभरणी आहे ती रेवडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एम्स ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट्स, जे एम्स नावाची ही जी संस्था आहे याची पायाभरणी रेवाडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर रेवाडी हे जे ठिकाण आहे कोणत्या राज्यामध्ये आहे? आपल्याला याच्यासाठी ऑप्शन आहे हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर रेवाडी जे शहर आहे हे शहर हरियाणा या राज्यामध्ये आहे. रेवाडी शहर जे काय हरियाणा या राज्यामध्ये काय आहे. प्रश्न 93 आहे पुढचा. सध्या चर्चेत असणाऱ्या लॉ जस्टिस अँड ज्युडिशियल पॉवर, जस्टिस पी एन भगवतीच अप्रोच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 93 हा प्रश्न आहे की आपल्याला उत्तर आहे, ऑप्शन आहे त्याच्यासाठी फॉली एस नरीमन, मूलचंद शर्मा, राजीव धवन आणि अरुण शौरी. याचं जे उत्तर आहे ते मूलचंद शर्मा यांनी काय सध्या चर्चेत असणाऱ्या लॉ जस्टिस अँड ज्युडिशियल पॉवर, जस्टिस पी एन भगवतीच अप्रोच म्हणजे त्यांचं काय याबद्दलचं काय, जस्टिस भगवती यांचं काय याच्याबद्दलचं जे किंवा मत याच्याबद्दलचं हा पुस्तक लिहिलेला आहे ती मूलचंद शर्मा यांनी लिहिलेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की पी एन भगवती हे जे काय जनहित याचिका किंवा PIL ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात PIL यांचे काय ते जन्मदाते आहेत. यांच्या कार्यकाळात PIL जे आहे त्यांचा जे आहे अतिशय खूप सारा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. चौऱ्याण्णव प्रश्न आहे की भारतीय जे आशिया LPG परिषद नुकतीच कोणत्या शहरात पार पाडण्यात आलेली आहे. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसबद्दलची जी आहे ती कोणत्या शहरात पार पाडण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर जी परिषद आहे ती दिल्ली या ठिकाणी काय पार पाडण्यात आलेली आहे. LPG ची आयात आणि वापर करणारा भारत हा जगातील दोन नंबरचा देश आहे आणि त्याच्याबद्दलची परिषद आहे दिल्ली या ठिकाणी काय पार पाडण्यात आलेली आहे. आता 95वा प्रश्न आहे की जागतिक कडधान्य दिन हा कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. जागतिक कडधान्य दिन हा कुठल्या तारखेला साजरा करण्यात येतो? तर तो दिन जो आहे तो 10 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. जागतिक कडधान्य दिन जो आहे तो भारत सरकारने काय संयुक्त राष्ट्र यांच्याकडे काय ही मागणी केली होती आणि भारताची जी मागणी आहे ती मान्य करण्यात आलेली आहे. त्यामुळे जागतिक कडधान्य दिन जो आहे तो 10 फेब्रुवारी या दिवशी काय साजरा करण्यात येतो. पुढचा जो प्रश्न आहे, 96वा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना जी आहे ती इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांची जी स्थापना आहे ती कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे. आपल्याला ऑप्शन आहे 29 ऑक्टोबर 2017, 1917, 29 ऑक्टोबर 2018, 29 ऑक्टोबर 1919 आणि 29 ऑक्टोबर 1920. तर याचं जे ऑप्शन आहे ते आहे 29 ऑक्टोबर 1919 रोजी काय याची स्थापना ही करण्यात आलेली होती. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जी आहे याची स्थापना काय 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. आता या ठिकाणी हे आपण का घेतलं तर या संघटनेसाठीला या वर्षी 100 वर्ष काही पूर्ण होणार आहेत म्हणून हे जे काय चर्चेमध्ये असणार आहे म्हणून ही आपण या ठिकाणी हा प्रश्न काय घेतलेला आहे. पुढचा जो प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोण्या ठिकाणी आहे. 97वा प्रश्न आहे की जी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आहे याचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे की जिला 1919 साली याची स्थापना झाली होती. आपल्याला ऑप्शन आहे जिनेवा, व्हिएन्ना, लंडन आणि न्यूयॉर्क. जिनेवा हे स्वित्झर्लंडमधील शहर आहे, व्हिएन्ना हे ऑस्ट्रेलियामधील शहर आहे, लंडन हे इंग्लंडमधील आहे आणि न्यूयॉर्क हे काय अमेरिकेमधील शहर आहे. तर याची जी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांचं जे हेडक्वार्टर काय आहे ते हेडक्वार्टर जिनेवा या ठिकाणी काय आहे आणि जिनिवा ही स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबद्दलच, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला कोणत्या वर्षीचा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे की जिची स्थापना 1919 रोजी झालेली आहे.
तशी कुठली संघटना आहे म्हणजे या संघटनेला जो नोबेल पुरस्कार आहे तो कधी मिळालेला आहे? आपल्याला ऑप्शन आहे 1959, 1969, 1979 आणि 1989. तर या संघटनेला 1969 साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला जागतिक शांतता पुरस्कार का हा मिळालेला आहे? नोबेल पुरस्कार जो आहे तो शांततेबद्दलचा यांना काय मिळालेला आहे? मित्रांनो, आपलं जे काय एक नोव्हेंबर जानेवारी ते मार्चबद्दलचा सुद्धा टॉप 20 करंट अफेअरचा एक व्हिडिओ आहे, तो सुद्धा आपण पाहून घ्यायचा आहे. आपल्याला जर काही अपडेट्स लागत असतील तर MPSC गव्हर्नमेंट जॉब हे आपल्याला सर्च करायचं आहे आणि या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला विविध व्हिडिओ, विविध मटेरियल, अभ्यास साहित्य, नोकरी अपडेट सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि करंट अफेअरसाठी करंट अफेअर 2019 एक आपल्याला येथे जाऊनसुद्धा आपल्याला PDF वगैरे काय ते मिळतील. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जर पाहला, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करण्यास अजिबात विसरू नका. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 99वा प्रश्न आहे की कोप इंडिया 2019 हा हवाई युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशात होत आहे? कोप इंडिया 2019 हा हवाई युद्ध सराव कोणत्या देशात होत आहे? तर हा जो आपल्याला ऑप्शन आहे, भारत अमेरिका, भारत चीन, भारत श्रीलंका आणि भारत रशिया. तर आपल्याला याच्यापैकी जे उत्तर आहे, कोप इंडिया हा जो सराव आहे हा भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान काय होत असतो, तर वेगवेगळ्या देशातील जे आहे ते सैन्य यांचा एकोपा व्हावा आणि त्यांना एकमेकाचं जे तंत्रज्ञान आहे ते एकमेकांना कळावं, कारण की शत्रू राष्ट्रांना सोबत सोबत राहून काय किंवा जे समुद्रात चाचेगिरी किंवा इकडे करतात तर सोबत सराव म्हणून हे युद्ध सराव काय आयोजित केले जात असतात. तर कोप इंडिया 2019 हा काय अमेरिका आणि भारत यांच्यातील हवाई युद्ध सराव आहे. तर मित्रांनो, हवाई युद्ध सरावबद्दल एक व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा आपण पाहून घ्यायचा आहे. आपणास विनंती आहे की आपण या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तेथून आपण ज्या आहेत त्या सर्व प्लेलिस्ट एकदा आपण पाहून घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या विषयाबद्दलच्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट या काय उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. पुढचा 100वा प्रश्न आहे, नुकतंच रामसर यादीत समावेश झालेले नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर जे आहे पक्षी अभयारण्य आहे आणि हे नाशिक जिल्ह्यामधील आहे, तर ते कोणत्या तालुक्यामध्ये आहे? आपल्याला ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड आणि येवला. याचं जे उत्तर आहे ते निफाड या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील जे पक्षी अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर हे नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्या ठिकाणी आहे? तर ते निफाड या तालुक्यामध्ये आहे. आज पक्षी अभयारण्याबद्दल जर गोष्ट म्हटलं तर पक्षी महाराष्ट्रातील अजून पक्षी अभयारण्य जे आहे ते बीड जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी काय मोर अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील मयूरेश्वर अभयारण्य आहे, जे आहे सागरेश्वर अभयारण्य आहे, असे जे आहेत ते अभयारण्य आहेत. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओचा जो आहे पुढचा पार्ट आपण तयार करत आहे, तो जो आहे तो IMP 200 करंट अफेअर ऑक्टोबर 2018 ते मार्च 2019 या व्हिडिओचा दुसरा पार्ट आपण पाहणार आहे. हा पार्ट आतापर्यंत आपण पाहिला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ आपण परत परत पहा, म्हणजे काय आपले जे काय प्रत्येक प्रश्न हे कन्फर्म होऊन जातील. आणि आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.